नमस्कार मी नितीन पाटील स्पर्धाग्रामच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण कायद्याचा अभ्यास करत असताना अतिशय चर्चेमध्ये असलेली काही शब्द त्याच्यामध्ये तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये दखलपात्र व अदखलपात्र त्याचबरोबर त्या ठिकाणी जामीनपात्र पात्र व जामीन अजामीनपात्र अशी चार शब्द आपल्याला कायम वाचण्यामध्ये येत असतात परंतु समजत नाहीत तर त्या संदर्भामध्ये चार शब्दांपैकी ज्या दोन महत्त्वाच्या शब्दांवर आपण आज विचार करणार आहोत चर्चा करणार आहोत तर त्याच्यामध्ये दखलपात्र व त्या ठिकाणी अदखलपात्र गुन्हा किंवा अपराध कशाला म्हणायचं किंवा ते केव्हा असतो या संदर्भामधल्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेऊया साधारणतः आयपीसीचा सा अभ्यास करत असताना या शब्दांचा उच्चार आपल्याला जास्तीत जास्त वेळा पाहायला मिळतो आणि त्यावेळेला थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते आणि एक सर्वसाधारण माणसांना सुद्धा या गुन्ह्याच्या स्वरूपा मा थोडी माहिती असणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दखलपात्र व अदखलपात्र अपराध असा शब्द दिसत दखल आहे दखलपात्रला या ठिकाणी इंग्रजीमध्ये जो शब्द आहे तर तो आहे कॉग्निजेबल त्याला जे इंग्रजीमध्ये शब्द वापरला जातो तर तो, तो, तो कॉग्निजेबल असा शब्द वापरतात आणि अ दखलपात्र जे काही मराठीमधला शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये त्या ठिकाणी नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स असं आपण म्हणतो ऑफेन्स म्हणजे अफराध त्या ठिकाणी गुन्हा असा त्याचा अर्थ या ठिकाणी होतो तर या ठिकाणी पुढे आपण पहिली संकल्पना यातली जी आहे तर ती पाहूया दखलपात्र गुन्हा आपल्याला कलम क्रमांक दोन सी जे काही उपकलम दिलेली आहे आता हे कुठल्या कायद्यामध्ये आहे तर थोडक्यामध्ये आपला जो काही सी आर पी सी संहिता आहे ज्याला आपण क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला म्हणतो ज्याला मराठीमध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता असं आपण म्हणतो तर या संहितेच्या सुरुवातीच्या दुसऱ्या कलमामध्येच जे काही सी उपकलम आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्यामध्ये या दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आपल्याला प्रोव्हिजन पाहायला मिळते मग आता याच्यामध्ये खरं तर दखल पात्र याच्यामध्ये तुम्हाला दोन शब्द दिसतात याची जर आपण नीट फोड केली तर दखल आणि पात्र असे दोन शब्द दिसतात त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ आपल्याला दिसलेला आहे दखल म्हणजे काय काहीतरी कुठल्याही गोष्टीची दखल घेणे आणि ती दखल घेण्यासाठी पात्र असलेला गुन्हा म्हणजे दखल पात्र गुन्हा असा आपण व्यवहारातला अर्थ जो आहे तो घेऊ शकतो पण आपल्याला कायद्याच्या भाषेमध्ये समजून घेत असताना आपल्याला आपल्याला समजेल अशा पद्धतीनं जर समजलं तर दखलपात्र गुन्हा कशाला म्हणतात तर त्याचे काही आपल्याला पॅरामीटर्स दिलेले आहेत तर पहिली गोष्ट आपण पाहिली तर पोलीस अधिकारी जो आहे तर तो शिवाय अटक करू शकतो म्हणजे याच्यामध्ये पहिली जी बाब आपल्याला पाहायला मिळते महत्वाची तर दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकारी जो आहे तर तो एखाद्या गुन्हेगाराला त्या ठिकाणी वॉरंट शिवाय अटक करू शकतो लक्षात घ्या दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकारी संबंधिताला वॉरंट शिवाय अटक करू शकतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी जर पाहिली तर संबंधित गुन्ह्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी गंभीर असायला पाहिजे मग आता मुद्दा असा आहे की गंभीर स्वरूपाचं म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं तर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये नेमक्या कुठले कुठल्या गुन्ह्याचे मुद्दे येतील किंवा कुठले कुठले गुन्हे येतील ते सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे तर त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला पुढे जात असताना मुद्दा मुद्दा लक्षात येतो बघा की या ठिकाणी पहिली इमेज जे तुम्हाला दिसत आहे तर ते मर्डरच्या संदर्भामध्ये दिसत आहे त्याला आपण खून म्हणतो म्हणजे हे जे आहे तर खून करण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे खून जे आहे तर गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपल्याला दिसते की फायटिंग करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी आपण त्याला मराठीमध्ये मारपीट म्हणतो लक्षात घ्या तर मारपीट करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ते गंभीर त्या ठिकाणी स्वरूप पाहायला मिळते कारण माणसाला इजा त्या ठिकाणी होतो मर्डरमध्ये तर त्याचा मृत्यूच जातो म्हणून गंभीर आहे आणि मार मारपीट केल्यानंतर सुद्धा त्याच्या शरीराला इजा होऊ शकते त्याच्यामुळे गंभीर आहे आणि नंतर जे आहे तर बलात्काराच्या संदर्भामध्ये जे रेप आपण म्हणतो तर बलात्काराच्या संदर्भामध्ये सुद्धा ते गंभीर गुन्हा जो आहे तो मानला जातो त्याचबरोबर आपल्याला स्टील जे काय आहे या ठिकाणी म्हणजे आपल्याला थोडक्यामध्ये चोरी करण्याच्या संदर्भामध्ये जे मुद्दा आहे ते चोरी करणे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला गंभीर गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये घेता येते आता यामध्ये आपण इकडे जर पाहिलं तर किडनॅपिंगच्या संदर्भामध्ये तुम्हाला शेवटची जी इमेज आहे ती दिसत आहे म्हणजे अपहरण जे आहे लक्षात घ्या अपहरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला ते दखलपात्र गुन्ह्याच्या स्वरूपामध्ये येणारी गंभीर स्वरूपाचे जे गुन्हा आहे, ते पाहला आहे? तर ते पाहायला मिळते थोडक्यामध्ये आहे शॉर्टकटमध्ये तर मग अशा पद्धतीचं पहिल्यांदा या ठिकाणी आपण मुद्दा जो लक्षात घेतला की दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकारी त्या संबंधिताला वॉरंटशिवाय अटक करू शकते दुसरी गोष्ट ती जी काही गुन्हे असतील तर ती गुन्हे गंभीर स्वरूपाची असली पाहिजे आणि त्यामध्ये हे झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट काय आहे ही जी तिसरी गोष्ट दिलेली आहे तर संबंधित गुन्ह्यामध्ये लक्षात घ्या संबंधित जो काही गुन्हा असेल तर त्या गुन्ह्यामध्ये तीन वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकचा जो कारावास आहे तो कारावास ज्या गुन्ह्यामध्ये होऊ शकतो तो गुन्हा म्हणजे दखलपात्र गुन्हा आहे लक्षात घ्या बघा तीन गोष्टी पाहिल्या मी पुन्हा रिपीट करतो पहिली गोष्ट आपण पाहिली पोलीस अधिकारी त्या ठिकाणी संबंधिताला म्हणजे जे काही गुन्हेगार असेल त्याला त्या ठिकाणी शिवाय अटक करू शकतो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आपण पाहिली की संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असला पाहिजे कोणते कोणते आपण पाहिले त्याच्यामध्ये त्यानंतर आपण तिसरी जी गोष्ट पाहिली त्याच्यामध्ये तर संबंधित गुन्ह्याला तीन वर्ष कमीत कमी तीन वर्ष किंवा जा त्याच्यापेक्षा जास्तीचा कारावास जो आहे तो होऊ शकतो अशा स्वरूपाचे जे गुन्हे असतील तर ते दखलपात्र गुन्हे असणार आहेत आता हे झाल्या तीन गोष्टी यामधल्या आता पुढे एक महत्वाचा मुद्दा काय आहे की दखलपात्र गुन्ह्यामध्ये दंडाधिकाऱ्याचा जो आदेश असेल किंवा निर्देश असेल याच्याशिवाय पोलीस अधिकारी काय करू शकतो तर तपास करू शकतो आता ही चौथी गोष्ट आपल्याला लक्षात आली काय मुद्दा आहे चौथा तर दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय किंवा निर्देशाशिवाय पोलीस अधिकारी इन्व्हेस्टिगेशन करू शकते दखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चौथी गोष्ट आणि पाचवी जी गोष्ट आहे तर असमाधानी व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचं जे मतप्रदर्शन आहे ते मतप्रदर्शन जे आहे त्याला करता येत नाही म्हणजे तक्रारी संबंधी जे आहेत तर त्याला कुठल्याही पद्धतीचं मतप्रदर्शन करता येत नाही दखलपात्र गुन्ह्यामध्ये तर अशा पद्धतीच्या आपल्याला पाच बाबी ज्या दिलेल्या आहेत तर ते दखलपात्र गुन्ह्यामध्ये दिलेल्या आहेत तर मग ह्या झाल्यात आपल्या दखलपात्र गुन्ह्याच्या संबंधितल्या आवश्यक बाबी तर मग म्हणून आपण याला म्हणायचं दखलपात्र गुन्हा ठीक आहे तर आता फार सोपं आहे आणि छोटासा भाग आहे आता पुढे या ठिकाणी मित्रांनो आपली ऑनलाईनची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे चांगला प्रतिसाद मिळतो आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी काही मित्रांना जर माहिती हवी असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या नंबरवर संपर्क करून सविस्तर माहिती घेऊ शकता आणि आपला अभ्यास सुरू ठेवू शकता ठीक आहे तर पुढे बघा आता आपण या ठिकाणी पाहूया अदखल पात्र गुन्हा आणि ते या सीआरपीसीच्या कलम दोन एक मध्ये दिलेला आहे सीआरपीसीच्या कलम दोन एक मध्ये त्याचा आपल्याला अंतर्भाव पाहायला मिळतो आता पहिला मुद्दा वारंट शिवाय अटक करू शकत नाही पोलीस अधिकारी जो आहे पहिला मुद्दा काय तर अशा अदखलपात्र गुन्ह्यामध्ये जोपर्यंत त्याला वॉरंट मिळत नाही तर वारंट शिवाय कोणालाही त्या संबंधित गुन्हेगाराला जो आहे तर ते अटक करता येत नाही पहिला मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे तर गुन्ह्याचं जे स्वरूप आहे ते कमी गंभीर असते लक्षात घ्या दुसरी जी बाब आहे तर ते गुन्ह्याचं स्वरूप हे कमी गंभीर असते सौम्य स्वरूपामध्ये असते मग आता हे सौम्य स्वरूपामध्ये नेमकं कसं असू शकते तर त्यासाठी बघा या ठिकाणी पहिली इमेज जे तुम्हाला दिसत असेल तर या ठिकाणी तुम्हाला पिक पॉकेटिंग असं दिसतंय तर पिक पॉकेटिंग या ठिकाणी म्हणत असताना पाकिटमार म्हणू आपण त्याला तर पाकिट चोरी करणे पाकिट मारणे या अर्थानं हे सौम्य स्वरूपाचा गुन्हा मानला जातो त्यानंतर या ठिकाणी तुम्ही दुसरी इमेज जर पाहत असाल या ठिकाणी हे झाली पहिली हे झाली दुसरी तर यामध्ये आपल्याला दोन व्यक्ती बसमध्ये चढलेले आहेत असं दिसते किंवा ट्रेनमध्ये चढलेले आहे असं दिसते आणि एक व्यक्ती दुसऱ्या महिलेची छेड काढतो आहे म्हणजे विनयभंग करतो आहे असं दिसते आहे म्हणजे विनयभंग जे आहे हे सुद्धा सौम्य स्वरूप जे आहे ते मानलेलं आहे आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा एक्स्ट्रॉर्शन जे आहे ते दिलेलं आहे लक्षात घ्या एक्स्टॉर्शन करण्याच्या संदर्भातला गुन्हा सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा किंवा सौम्य स्वरूपाचा मानलेला आहे डकिती ज्याला म्हणतो आपण तर ते सुद्धा त्या ठिकाणी दरोडा टाकण्याच्या संदर्भामध्ये आपल्याला पाहायला मिळते दरोडा टाकण्याच्या संदर्भामध्ये म्हणजे आता यामध्ये एक्स्टॉर्शन म्हणजे काय म्हणू आपण त्याला समजण्यासाठी खंडणी लक्षात घ्या काय म्हणू आपण त्याला खंडणी खंडनी वसूल करण्याच्या संदर्भातला गुन्हा सुद्धा हा अदकलपात्र गुन्हा आहे त्याचबरोबर डकेती म्हणजे त्याला दरोड आपण तर दरोडाच्या संदर्भातला जो गुन्हा आहे तो सुद्धा अदकलपात्र आहे त्या ठिकाणी पॉकेट मारणं अदकलपात्र आहे विनयभंग अदकलपात्र आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी स्नॅचिंग असा शब्द दिसतोय तुम्हाला लक्षात घ्या तर हिसकावून घेणे त्याला हा शब्द जो मराठीमध्ये वापरतो आपण हिसकावून घेणे मग इकडे दिसते की गाडीवरचे दोन लोक जे आहेत एका महिलेची पिशवी हे हिसकावून घेऊन जात आहेत तर हे जे काही गुन्हे असतील हे कमी गंभीर स्वरूपाचे आहेत म्हणजे सौम्य आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी कमी गंभीर असा शब्द वापरलेला दिसतो मग पहिली गोष्ट आपण या ठिकाणी काय पाहिली तर पहिली गोष्ट अदखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना एखाद्याला वॉरंट शिवाय अटक करता येत नाही पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्यामध्ये आपण बोललो की त्या ठिकाणी संबंधित जो काही गुन्हा आहे तर तो, तो गुन्हा त्या ठिकाणी कमी गंभीर असतो म्हणजे सौम्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे झालं दोन बाबी आता तिसरी बाब काय आहे की अशा गुन्ह्यामध्ये संबंधित गुन्हेगाराला होणारी शिक्षा जी आहे तर तीन वर्षापेक्षा कमी कारावासाची असते लक्षात घ्या म्हणजे तीन वर्षापेक्षा अधिक त्याला होत नाही तर त्याच्या खाली होऊ शकते बऱ्याच ठिकाणी तीन वर्ष दोन वर्ष काही ठिकाणी पाच वर्ष दिलेलं आहे पण ऑथेंटिक जे काही आपल्याला शासनाच्या पीडीएफ एफमधली माहिती मिळालेली आहे तर ते तीन वर्ष त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे लक्षात घ्या ठीक आहे हे झाली तिसरी बाब आता पुढे यामध्ये आपल्याला अजून मुद्दा जो पाहायचा आहे तर दंडाधिकाऱ्याचे आदेश आणि निर्देश जे आहेत तर ते तपासणीसाठी आवश्यक असणार आहेत आपण दखलपात्रामध्ये पाहिलं की पोलीस अधिकाऱ्याला इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी कुठल्याही पद्धतीचं दंडाधिकाऱ्याचे आदेश किंवा निर्देश पाळण्याची गरज नाही पण अदखलपात्र मारे आ, मात्र त्या ठिकाणी दंडाधिकाऱ्याचे आदेश आणि निर्देश मिळाल्याशिवाय त्या संबंधित गुन्ह्याच्या संदर्भामध्ये इन्व्हेस्टिगेशन तपास पोलीस अधिकाऱ्याला करता येत नाही लक्षात घ्या म्हणजे आवश्यक आहे निर्देश आणि आदेश दंडाधिकाऱ्याचे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये आणि दुसरी गोष्ट तक्रारीशिवाय कोणतीही तक्रार जी आहे ते दखलीशिवाय कोणतीही जी कृती आहे ते ती कृती जी आहे ती ती करता येत नाही लक्षात घ्या तक्रार दाखल केल्याशिवाय कुठलीही कृती जी आहे ती करता येत नाही म्हणजे तक्रार दाखल झालीच पाहिजे तेव्हाच त्यामध्ये आपल्याला कृती जी आहे ती करता येते तर अशा पद्धतीनं आपल्याला दखलपात्र व अदखलपात्र गुन्ह्याच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाच्या बाबी लक्षात आल्या असतील अतिशय सोप्या गोष्टी आहेत पण तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत कायद्याचा अभ्यास तुम्ही करा न करा पण दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला एक नागरिक म्हणून सुद्धा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ठीक आहे तर यामध्ये दखलपात्र व अदखलपात्र बाबी आपल्याला समजल्या असतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो या ठिकाणी थांबूया कोणाला काही अडचणी आल्या तर मला फोन करून विचारू शकता अजूनही तुम्हाला कुठल्या एखाद्या विषयावर याच कायद्याच्या संदर्भामध्ये की व्हिडिओ बनवावा असं वाटत असेल तर निश्चित मला कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही किंवा फोन करून सांगू शकता विचारू शकता की यावर तुम्ही सर व्हिडिओ बनवा तर त्याच्यावर निश्चित आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया सगळ्यांना खूप शुभेच्छा अभ्यास सुरू ठेवा इथे थांबूया भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये धन्यवाद